महानगरपालिकेच्या दो वतीनं दो दोन हजार बावीस मध्ये दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्काराला नववर्ष म्हणजे मध्ये देखील मुहूर्त लागला चित्र बघायला गेल्या दोन वर्षांचे मुहूर्त हुकल्यानंतर सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी या पुरस्काराचं नियोजन करण्यात आलं होतं मात्र पालकमंत्र्यांनी आचारसंहितेत पुरस्कार देता येत नसल्याचं सांगितल्यानंतर पुन्हा एकदा मुहूर्त हुकलाय महानगरपालिकेने यावेळी शिक्षक दिनी आदर्श पुरस्कार न देता सतरा सप्टेंबर रोजी देण्याचा निर्णय घेतला होता मात्र सतरा सप्टेंबरचा मुहूर्त देखील पुढे ढकलण्यात आला होता या पुरस्कारासाठी पंचवीस शिक्षकांनी प्रस्ताव सादर केले होते महानगरपालिकेकडून दरवर्षी शिक्षक दिनी पाच सप्टेंबर रोजी आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो मात्र कोरोना संसर्गाच्या काळामध्ये त्याला खंड पडला दरम्यान सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने यंदा पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केलं जाईल अशी शिक्षकांना अपेक्षा होती मात्र शिक्षण विभागाने कुठलीही तयारी केली नव्हती यानंतर प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी शिक्षकांकडून प्रस्ताव मागवून घेण्याचे आदेश देत सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा संग्राम दिले जातील असं सप्टेंबर रोजी चा वितरण नाही त्यानंतर महानगरपालिका वर्धापन दिन म्हणजेच आठ डिसेंबर रोजी मुहूर्त निश्चित करण्यात आला होता तो देखील मुहूर्त हुकला आणि आता शेवटी सव्वीस जानेवारी रोजी हा पुरस्कार देण्याचं नियोजन करण्यात आलं होतं मात्र तिसरा मुहूर्त देखील हुकला आहे